लहान असताना फळांची चित्र आणि त्याखली त्यांची लिहिलेली नावं वारांची नावं असं बरच काही शिकलेलं बरोबर शाळांमध्ये अशा वेगवेगळ्या चित्रांचे आणि त्यांच्या नावांचे फलक लावलेले असतात या फलकांनाच तक्ते असं म्हणतात हम्म आता तुम्हाला सगळ्यांना मी एक उदाहरण दाखवतो ठीक आहे आता काही फलक असतात त्याच्यामध्ये चौकटी आखलेल्या असतात आणि त्या चौकटींच्या आतमध्ये माहिती लिहिलेली असते ठीक आहे आता हा सुद्धा एक फलक आहे ज्याच्यामध्ये आडव्या रेषेमध्ये सगळी अक्षरं लिहिली आहेत आणि त्या अक्षरांपासून सुरू होणाऱ्या एखाद्या वस्तूचं किंवा फळाचं नाव तिथे लिहिलेलं आहे आता याला तक्ता असं म्हणतात आता यामध्ये ओळीने एक 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 अक्षर लिहिलंय आणि त्या अक्षरासमोर त्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या एखाद्या वस्तूचं चित्र दाखवलंय आता हे तक्ते आडव्या रेषेत किंवा उभ्या रेषेत असे वाचले जातात आता तक्ता असला की माहिती वाचणं सोपं होतं का बरं माहिती आहे का तक्त्यामध्ये रकाने किंवा चौकटी असतात त्यात माहिती एकाखाली एक दिलेली असते किंवा एखाद्या रेषेमध्ये दिलेली असते एका, दिले एका पुढे एक काही घटक रंगीत दिलेले असतात ज्याच्याकडे पटकन लक्ष जातं आणि ते चांगले लक्षात राहतात आणि त्या चौकटीत लिहायचं असल्यामुळे फक्त महत्वाचे मुद्दे दिलेले असतात आणि ते सुद्धा पटकन लक्षात राहतात आता मोठ्या शाळेत जाताना रोज तुम्ही दप्तर भरता त्यामध्ये वया पुस्तकं ठेवता हो की नाही ते करताना तुम्ही आधी शाळेचं वेळापत्रक बघता उद्याचा वार कोणता आहे ते आठवता त्याप्रमाणे त्या वाराचे कोणकोणते विषय आहेत ते, ते तुम्ही आठवून त्याप्रमाणे सगळी पुस्तक आणि वया तुमच्या दप्तरामध्ये भरता हो की नाही यासाठी तुम्हाला आडव्या रेषेतले वार आणि उभ्या रेषेतले विषय हे वाचता यायला पाहिजेत वेळापत्रक हा एक प्रकारचा तक्ताच आहे त्यामुळे वेळापत्रक तुम्हाला वाचता यायला पाहिजे आपल्या शाळेचं हे वेळापत्रक मी तुम्हाला दाखवतो हम्म दिसतंय सगळ्यांना हां आता हे तुम्हाला वाचता यायला हवं हे बघा आडव्या रेषेमध्ये हे सगळे वार आहेत आणि उभ्या रेषेमध्ये रोजचे विषय आहेत आता वेळापत्रक बघून आता आपण एक एक गोष्ट बघूया ठीक आहे गुरुवारी गणिताची तासिका किती वेळ सांगा बरं आपण गुरुवार बघत गेलो आणि तिथून खाली जाता जाता आपल्याला गणित दिसलं त्यावरून आपल्याला कळलं की गणिताची गुरुवारी एक दोन तीन तिसरी तासिका आहे परिसर अभ्यासाच्या तासिका कोणकोणत्या वारी आहेत मंगळवार बुधवार आणि शुक्रवार आता बघा बरं शनिवारी मराठीच्या तासिकेआधी कोणत्या विषयाचा तास आहे मराठीच्या आधी, आधी गणित बुधवारी शारीरिक शिक्षणाचा तास किती वाजता सुरू होतो बुधवारी शारीरिक शिक्षणाचा तास दहा ते साडेदहा म्हणजेच दहा, दहा वाजता सुरू होतो सोमवारी संगणकाच्या तासानंतर कोणत्या विषयाचा तास आहे सोमवारी संगणकानंतर गणित विषयाचा तास आहे ठीक आहे आता कसं आहे आलेख हा सुद्धा एक प्रकारचा तक्ताच आहे आता तक्ता कसा तयार करायचा हे आपण आता वेगळ्या एका पद्धतीने समजून घेऊया ठीक आहे आपण आता इथून बाहेर जाऊया हम्म रस्त्याच्या कडेला आपण सगळेजण बसणार आहोत आणि समोरून जाणाऱ्या वाहनांची संख्या आपण एक पासून पुढे मोजत जायची ठीक आहे समोरून वाहन गेलं की ती संख्या मोजायची आणि सगळ्यात शेवटी वहीमध्ये ती लिहून ठेवायची ठीक आहे तू सायकलची संख्या मोजशील हो चालेल ना हो स्कूटर चालेल आणि बसची तू मोजशील हो आणि रिक्षाची मी मोजू तू मोजशील हो। चालेल या सगळ्या वाहनांच्या संख्या समोरून गेल्या की मोजायच्या आणि वहीत लिहून ठेवायच्या ठीक आहे चला जाऊया आपण सगळेजण वही घ्या आणि निघूया चला सगळ्यांनी संख्या लिहिली आहे निरीक्षण नोंदवली आहेत चला आता आपण एक तक्ता तयार करूया ठीक आहे मी फळ्यावरती तक्ता काढतो वाहनांची नावं लिहितो मला तुम्ही सगळ्यांनी संख्या सांगायची ठीक आहे हा आहे सायकलींची संख्या कोणी मोजली होती हा किती होत्या नऊ ठीक आहे मोटारींची संख्या कोणी लिहिली होती हा एकोणीस एकोणीस बर स्कूटर किती होत्या बावीस बावीस बस सहा सहा आणि रिक्षा चोवीस चोवीस बरे बघा हा आता एक तक्ता आहे या तक्त्याचं आपण आता वाचन करूया त्याच्यामुळे मागच्या पंधरा मिनिटात आपण रस्त्याच्या बाजूला थांबून जी वाहनांची संख्या मोजली होती ती आपल्याला लगेचच कळू शकेल ठीक आहे हो। वाहनांची नाव डावीकडे आहेत आणि त्यांची संख्या उजवीकडे सायकल नऊ मोटार एकोणीस स्कूटर बावीस बस सहा रिक्षा चोवीस तर आत्ता आपण वाहनांची नावं आणि त्यांची संख्या हे वाचलं बरोबर यालाच तक्ता वाचन करणे असं म्हणतात जेव्हा तक्त्यामध्ये ऐवजी चित्र वापरली जातात तेव्हा त्याला चित्रालेख असं म्हणतात चित्रालेख म्हणजे चित्रांचा आलेख हम्म याचा पण आता एक उदाहरण बघूया ठीक आहे तर आता आपण हा तख्ता आणि चित्रालेख काढलाय आता याच्यामध्ये दुकानाचा प्रकार त्यांची संख्या आणि चित्रालेखामध्ये आपण त्या संख्या दाखवण्यासाठी चांदणीचा वापर केलाय म्हणजे बघा खाद्यपदार्थाची पाच दुकानं आहेत म्हणून त्याच्यासाठी पाच चांदण्या आहेत खेळण्यांची तीन दुकानं आहेत त्याच्या तीन चांदण्या आहेत कपड्यांची दोन दुकानं आहेत त्यासाठी दोन चांदण्या आहेत आणि इतर बाकीची कुठली दुकानं आहेत ती पाच आहेत त्याच्यासाठी पाच चांदण्या काढल्या हा झाला चित्रालेख पण मला सांगा तुम्ही कोणकोणती वेळापत्रकं पाहिलीत म्हणजे रेल्वेचं किंवा बसचं पण वेळापत्रक पाहतो बरोबर पण मग ते समजून घ्यायला पाहिजे आणि ते आपल्याला वाचता यायला पाहिजे त्यातूनच आपल्याला त्या, त्या बसची किंवा रेल्वेची सुटण्याची वेळ पोचण्याची वेळ आणि वाटेतले थांबे हे लक्षात येतील बरोबर ना हा पण हे सगळं कळायला का पाहिजे आपल्याला वेळापत्रक वाचता आलं तरच आपल्याला हव्या त्या गाडीचं तिकीट आपण काढू शकू आणि गाडी सुटण्याच्या आधी ती जिथून सुटणार आहे त्या ठिकाणी पोहोचू शकू बरोबर आता शाळेच्या परीक्षेचाही तक्ता केलेला असतो म्हणजे कोणत्या दिवशी कोणत्या विषयाची परीक्षा आहे कोणत्या वर्गामध्ये कोणते शिक्षक जाणार आहेत किती वाजता किती टोल द्यायचे आहेत हे सगळं त्या तक्त्यामध्ये लिहिलेलं असतं हो की नाही तर तक्ते किंवा वेळापत्रक अशी तयार केली आणि त्याप्रमाणे कामं केली की कामं ही बिनचूक होतात आणि वेळेवर होतात बरोबर तर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये तक्त्यांचं हे असं महत्व आहे कळलंय सगळ्यांना व्यवस्थित हा चला आता तुम्ही सगळेजण तक्ता तयार करू शकता चला आपल्या वयांमध्ये तक्ता करूया आपण आपण काय शिकलो चौकटी आखलेले व त्यात माहिती असलेले फलक म्हणजे तक्ते होय हे तक्ते वरून खाली किंवा आडव्या रेषेत वाचले जातात वेळापत्रक हा एक प्रकारचा तक्ताच आहे जेव्हा तक्त्यात संख्यांच्या ऐवजी चित्र काढली जातात तेव्हा त्याला चित्रालेख असं म्हणतात चित्रालेख म्हणजे चित्रांचा आलेख होय वेळापत्रक वाचता आले तरच आपल्याला हव्या त्या गाडीचे आपण तिकीट काढू शकू गाडीच्या वेळेप्रमाणे गाडी सुटण्याच्या ठिकाणी पोचू शकू वेळापत्रक केल्यामुळे व वा ते वाचून तसं काम केल्यामुळे कामं वेळेवर आणि बिनचूक होतात प्रश्न एक तर काय होईल ते लिहा एक दापोलीची बस चार वाजता सुटणार होती राधानी वेळापत्रक पाहिले नाही दापोलीला जाणाऱ्या बसमध्ये बसण्यासाठी राधा घरातून चार वाजता निघाली दोन वाजिदने वेळापत्रक पाहून दप्तर भरले तीन दवाखान्यात वेळापत्रकानुसार परिचारक आले चार कचरा गाडी वेळेवर आलीच नाही पाच रेल्वेचे वेळापत्रक पाळले गेले नाही प्रश्न दोन तुम्ही स्वतःसाठी परीक्षेच्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा